नमस्कार, मराठी स्वाद मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मी आज बनवणार आहे चिरी समोसा। तर त्यासाठी मला आधी लागणार आहे हे वाटाणे आहेत, हे पाव किलो वाटाणे मी सोलून घेतलेले आहेत, आणि हा एक मक्का आहे तो मी पूर्ण काढून घेतलेला आहे। आता मी हा हे दोन्ही पण थोडंसं रोस्ट करून घेणार आहे कढईमध्ये, आणि नंतर त्याला मी मिक्सीमध्ये ना जाडसर वाटून घेणार आहे। आता मी हे मका आणि वाटाणे थोडंसं शिजवून थोडंसं मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये, आणि झाकण ठेवून शिजवून घेणार आहे मी। आता जोपर्यंत माझे हे वाटाणे आणि मक्के जोपर्यंत शिजत आहेत ना, तोपर्यंत आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। मला लागणार आहे, मी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेत, साल काढून घेतली आहे, आणि 10 ब्रेड घेतलेले आहेत, त्याचेसुद्धा मी हे कडा काढून घेतलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये मला लागणार आहे आलं, लसूण, मिरची, ती मी किसून घेतलेलं आहे, मिरच्या बारीक चिरून घेतलेत, परत ब्रेड क्रम घेतला आहे, मैदा घेतला आहे, नंतर याच्यामध्ये लागणारं साहित्य मीठ, काळे मिरे घेतलेत ते मी जवळजवळ 1/2 चमचा, काळे मिरे मी यात जास्त घेणार आहे थोडं 1/2 चमचा, नंतर याच्यामध्ये मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे, आणि मिरची पावडर मी थोडीशी घेतली आहे 1 चमचा छोटा, आणि एवढे चीज घेतले ते सुद्धा मी किसून घेतलं आहे। आणि आपल्याला थोडंसं फक्त हे कोटिंग करण्यासाठी पाणी लागणार आहे। तर आता मी काय करून घेते, आधी हे ब्रेड आहेत ना ते मी असं लाटण्याने लाटून घेते। हे मी सगळे असे लाटून घेणार आहे। आता लाटल्यामुळे काय झालंय, त्याची साईज इतकी मोठी झाली, इतका छोटासा ब्रेड मोठा झालाय। मला आधी मोठाच ब्रेड पाहिजे होता पण मिळाला नाही, म्हणून मी छोटा वापरणार आहे। मोठा असला तरी सुद्धा आपल्याला लाटून घ्यावंच लागणार आहे। हे काय एवढं जास्त भाजायची गरज नाही, पण जोपर्यंत माझं लाटून होत आहेत ना तोपर्यंत तर मी भाजून घेणार आहे। आता मी हे वाटून घेतलंय जाडसर वाटाणा आणि स्वीट कॉर्न, हे मी वाटून घेतलंय। आता सगळं साहित्य याच्यात आपण टाकूया। मी मगाशी कांदा सांगायला विसरले, तर हा एक कांदा आहे मीडियम, तो पण मी एकदम बारीक चॉप करून घेतला आहे। आता मी याच्यामध्ये टाकते लसूण, आलं, मिरची। लसूण आणि आलं मी एकदम बारीक किसलेले किसून घेतलेलं आहे, आलं, मिरची, मिरची पण एकदम बारीक चिरून घेतली आहे। आता हा मसाला आहे थोडासाच घेतलाय, कारण की त्याचा कलर लाल, नाहीतर जास्त घातला ना तर कलर एकदम लाल होऊन जाईल। आता मी याच्यात टाकणार आहे काळे मिरे, मी थोडे जास्त घेतलेले आहेत, 1/2 चमचा मी काळे मिरे घेतले, त्याची पावडर। आता हे बटाटे आहेत, बटाटे बारीक मॅश करून घेणार आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ घेतलंय, कोथिंबीर मी सगळी घेतली आहे, थोडीशी ठेवते परत लागली तर, आणि हे चीज,
आता मी हे सगळं एक मिक्स करून घेणार आहे। याचं सारण भरपूर झालेलं आहे, याच्यामध्ये आणखीन खूप जास्त होतील हे चीजी समोसे। मिठाचं आणि मिरचीचं प्रमाण थोडंसं सांभाळलं ना तर बाकीचं म्हणजे आपल्या अंदाजाने घेतलं आणि बाकीचं जर का बाकीचं साहित्य थोडं जास्त किंवा कमी झालं ना तरी चालेल। आता हा जो मैदा आहे त्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। थोडीशी आपल्याला पेस्ट बनवायची, त्यात पण थोडंसं मीठ घालायचंय। थोडंसं आणखी पाणी घेते, हे मला फक्त ब्रेड चिटकवण्यासाठी पाहिजे। मग आपल्याला भजीचं पीठ असतं ना तसं आपण करून घेऊ। हे असं तर आता मी याला समोस्याला ना असं पाणी लावून घेणार आहे, बुडवणार नाही मी त्याच्यामध्ये, थोडंसं ओलं करून घेणार आहे थोडंसं। आणि त्याच्यामध्ये थोडंसं सारण असं घेऊन आणि आता या दोन्ही बाजू या दोन्ही कडांना हे थोडंसं असं मैदा लावून घेणार आहे आणि हे सारण थोडंसं असं ह्याचे त्याच्या कडा असं बंद करणार, थोडंसं आतमध्ये सारण सरकवायचं आणि असं तोंड बंद करायचं याचं। हे आता आपलं झालंय, असं आपला समोसाचा शेप दिला। याला मी समोसाचा शेप दिलाय, असेच मी बाकीचे करून घेते। आणि आपण असं ना असं पण करू शकतो, त्याशी असा लांबट करून त्याच्यामध्ये असं ठेवला, याचं तोंड असं बंद करून टाके। आणि याला आपण चारू बाजूने असं असं पण करू शकतो, त्याचे पण आपण पॉकेट बनवू शकतो। जो पण आपल्याला आवडेल ना शेप, गोल गोल आवडत असेल तर गोल बनवूया, असं आवडत असेल तर असं पण बनवूया, गोल पण छान होतं। तर असं मी सगळं करून घेते। याला पाणी लावून घ्यायचं ब्रेडला, थोडंसं पाणी लावावंच लागतं नाही तर काय होतं, ब्रेड आहे ना आपण फोल्ड केला ना तर तो तुटतो मध्ये। म्हणून सारण आपल्याला जसं लागेल तसं भरा, जास्त कमी जास्त लागलं तर कमी भरा, जास्त भरावं लागलं तर जास्त भरा, असं आपण करंजीसारखं करून घ्यायचं। थोडंसं सारण आतमध्ये दाबून आणि याचं तोंड बंद करायचं। मी आता एका साईडला ना तेल गरम करायला ठेवते, म्हणजे एका साईडला माझे हे पॉकेट बनवून पण होतील आणि एका साईडला तेल पण गरम होईल। आता मी याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेतलं, त्याच पिठामध्ये थोडंसं पाणी घातलं मी
आणि मिक्स करून घेतले एकदम छान। आता त्याच्यामध्ये मी हा समोसा असा बुडवून घेणार आहे आणि याच्यावर मी ब्रेड क्रम्स टाकणार आहे। आता याला मी तेलात सोडते। मी अजून एक सोडलाय तर मी याच्यामध्ये हा समोसा या पिठामध्ये बुडवला। ब्रेड क्रम्स त्याच्यावर टाकले एकदम छान क्रिस्पी होतात। मग इथे आपले समोसे फ्राय होत आहेत तोपर्यंत मी थोडंसं मीडियम केला गॅस। मीडियम केलाय ना, फास्ट पण नाहीये आणि स्लो पण नाहीये। त्या कलरवर आले की काढून घ्यायचं। आता मी हे तेल आहे ना असंच नितळायला ठेवणार आहे, थोडंसं सोडावे आणि दुसरे समोसे टाकून घेणार जोपर्यंत आपण आपले समोसे एका बाजूने छानपैकी फ्राय होत नाही ना तोपर्यंत त्याला पलटी नाही करायचे। आपण केले ना असे की अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत, ते एकदम छान होतात। पण थोडस एका बाजूला मी तीन घालून घेते। असे आपण सगळे करून घेऊया। आता मी हे सर्व करते। हे सगळेच समोसे फ्राय झालेले आहेत।